शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय नाही घेतला तर तहसील कार्यालयातले आग्या मधमाशीचं पोळं उठवणार। विटा ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ व भ्रष्ट कारभाराविरुद्ध प्रहार जनशक्ती पक्षाचे बेमुदत ठिय्या आंदोलन गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे। प्रशासनाने वेळ काढूपणा करत भ्रष्ट व्यवस्थेला पाठीशी घातले आहे। गोरगरीब लोकांना लुबाडणाऱ्या आणि पिडणाऱ्या डॉक्टरांना नेमकं कोण पाठीशी घालतंय, का घालतंय, या लोकांना का वाचवलं जातंय, सामान्य लोकांच्या हितापेक्षा या डॉक्टरांचं हित का जोपासले जाते आहे, हा प्रश्न आहे। गेले 4 दिवस गोरगरिबांच्या हितासाठी आंदोलन सुरू आहे, प्रशासन चाल ढकल करते आहे। काल आम्ही 30 ते 35 बाटल्या रक्तदान केले, भ्रष्ट डॉक्टरांचे बाळंतपण केले, आज 4थ्या दिवशीही आम्ही संयमाने तहसील कार्यालयासमोर बसलो आहोत। पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही प्रशासनाचा वेळ काढूपणा खपवून घेऊ। उद्या सायंकाळपर्यंत जर प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर तहसील कार्यालयाच्या इमारतीत बसलेले आग्या मधमाशीचे पोळे उठवू आणि त्यातला मध सिव्हिल सर्जन यांना पाठवू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। गेल्या 4 दिवसापासून ग्रामीण रुग्णालयातल्या भोंगळ कारभाराविरुद्ध आणि भ्रष्ट डॉक्टरांच्या विरुद्ध आम्ही इथं बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलो आहोत। प्रशासन या डॉक्टरांना का वाचवतंय, त्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करतंय, नक्की त्यात कुणाचे हित संबंध जोपासलेले आहेत, त्यात नेमकं जनसामान्यांच्या हिताविरुद्ध नेमकं कोण भूमिका घेते। काल आम्ही न्यायमार्गानं, कायदेशीर मार्गानं आणि सनदशीर मार्गानं रक्तदान आंदोलन केलं। गोरगरिबांचं रक्त पिणाऱ्या डॉक्टरांचा निषेध म्हणून आम्ही 30 ते 35 बाटल्यांचं रक्तदान केलं, तसंच डॉक्टरांचं सीझर पण केलं। गेले 4 दिवस आम्ही अतिशय संयमानं आणि शिस्तीनं कायद्याचा आदर करत आंदोलन करतो आहे। उद्याचा 5वा दिवस आहे, उद्या संध्याकाळपर्यंत जर प्रशासनानं ऐकलं नाही आणि योग्य तो निर्णय घेतला नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही या प्रशासकीय इमारतीतलं आग्या मधमाशीचं मोहोळ उठवल्याशिवाय राहणार नाही। प्रशासनानं काय तो निर्णय घ्यावा, ह्या भ्रष्ट डॉक्टरांना हे का पाठीशी घालतायत, त्यांना पाठीशी घालण्यामागचा हेतू हितसंबंध कुणाचे आहेत याचा विचार करावा। गोरगरिबांच्या न्यायासाठी जर प्रशासनानं योग्य निर्णय घेतला नाही तर उद्याच्या उद्या हे आग्या मोह आम्ही उठवल्याशिवाय सोडणार नाही। मग प्रशासनानं बाकीची जबाबदारी प्रशासनाची त्यांनी ठरवावं काय करायचं। आम्ही आत्तापर्यंत कायदेशीर मार्गाने आंदोलन करत आलो आहोत, याचा अर्थ आम्ही संयम आमचा संपणार नाही असं नाही, आम्ही संयमान आहोत। तोपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, नसेल तर पुढच्या जे काय होईल त्याला तुम्ही जबाबदार। भ्रष्ट डॉक्टरांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचं 4 दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे। भर पावसात उन्हात हे आंदोलन सुरू आहे, तरी सुद्धा अजून प्रशासनाला जाग येत नाही। तर उद्याचा हा 5वा दिवस आहे, उद्या जर प्रशासन आमचं ऐकत नसेल तर या प्रशासकीय इमारतीत असणारा जे आग्यामोह आहे ते उठवायचा निर्धार आम्ही केला आहे। मध हा शरीरासाठी चांगला असतो असं म्हटलं जातं, मधानं पोट सुटलेलं पोट कमी होतं आणि हे जे लोकांचा पैसा खाऊन माजलेले जे डॉक्टर आहेत त्यांचं पोट भयानक सुटलंय, हा मध नेऊन आम्ही त्या डॉक्टरांना पाजू म्हणजे त्यांचा पोट कमी होईल, असा निर्धार प्रहार जनशक्ती पक्षानं केला आहे आणि म्हणूनच आम्ही हे आग्या उद्या उठवत आहोत। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा।
आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।